नमस्कार, मी भाग्यश्री पाटील, मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मी सकाळी व्हिडिओ दिलाच होता, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सकाळच्या व्हिडिओमध्ये चर्चा झाली होती त्या सगळ्या गोष्टींची. त्याच्यामध्ये 5 स्टार बिझनेस आणि आर्चेन केमिकल्स दोन गोष्टींचं लिस्टिंग होणार असं आपण बोललो होतो. लिस्टिंग 10 वाजता होतं. तसं 5 स्टार बिझनेस हा 474 रुपयाला दिला होता, लिस्टिंग मात्र 449 रुपये BSE वर झालं आणि 468 रुपये NSE वर झालं. पण थोड्या वेळानंतर शेअर सुंदर सावरला आणि 520 आसपास शेअर गेला होता. आणि त्याचप्रमाणे आर्चेन केमिकल्सचं BSE वर लिस्टिंग झालं 449 रुपयाला, NSE वर 450 तो सेटल झाला आणि दिवसभर 500 पुढे याचा भाव होता. हिंदुस्तान कॉपरची डायव्हेस्टमेंट मात्र सरकारने काही काळ मागे टाकली आहे, म्हणजे त्या बाबतीत आता जास्त हालचाल होणार नाही. त्यामुळे लोकांनी पुन्हा जेव्हा हिंदुस्तान कॉपरच्या डायव्हेस्टमेंटची बातमी येईल तेव्हा लक्ष द्यावं. ॲलेम्बिक फार्माच्या नेफिडेपाईन या औषधाला USFDA कडून अंतिम मंजुरी मिळाली, पण आज मार्केट डाऊनच होतं. आणि आजच्या मार्केटचं वैशिष्ट्य म्हणजे नेहमी मार्केट शेवटच्या तासामध्ये सावरतं, तसं आज मार्केट सावरलं नाही. खरं तर बँकांचे शेअर तेजीत होते, तरीही मार्केट आज सावरलं नाही. पॉलिसी बाजारनी 26.77% स्टेक YKNP मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये $2 मिलियन घेतला आणि याच्या मोबदल्यामध्ये पॉलिसी बाजारला UAE मधल्या बँकांमध्ये ॲक्सेस मिळाला. आज इझी ट्रिप प्लॅनर्सचा सुद्धा एक्स डेट असल्यामुळं त्यांना एका शेअरला 3 शेअर बोनस होता आणि स्प्लिट होतं, त्याप्रमाणे तो शेअर आज ट्रेड करू लागला. पण कमी भावाला, म्हणजे 51 रुपयाच्या आसपास ट्रेड करू लागल्यानंतर तो साधारणपणे 17% आज तेजीत होता. पण आज सरकारने पण सांगितलं की फेक न्यूजच्या बाबतीत मार्गदर्शक तत्व जी आहेत ती 25 नोव्हेंबरपासून सरकार लागू करणार आहे. आज IT, ऑइल गॅस, ऑटो, पॉवर, रियालिटी, काही प्रमाणात मेटलचे शेअर वर होते, बाकीचे मेटलचे शेअरसुद्धा आज मंदीत होते. आज एक गोष्ट तुम्ही शिकला असाल, खरं म्हणजे क्रूडचा भाव कमी झाल्यानंतर मार्केट वाढतं. भारताच्या दृष्टीने क्रूड कमी होणं चांगलं, तर त्या दृष्टीने बघायचं झालं तर HPCL, BPCL, एशियन पेंट असे काही शेअर तेजीत दिसले. पण हा जो क्रूडचा भाव कमी होतो आहे तो कशामुळे, तर मागणी कमी झाल्यामुळे. तर ज्या वेळेला मागणी कमी झाली आहे आणि भाव कमी झाला आहे, तर थोडीशी मंदीची शंका येत असते, तर त्याचा परिणाम मार्केटवर चांगला होत नाही. RCF 29 नोव्हेंबरला डिव्हिडंडच्या संदर्भात बैठक घेणार आहे, म्हणून आज RCFचा शेअर तेजीत होता आणि बरेच
से शेअर आज खतांच्या संदर्भातले मात्र तेजीत असलेले दिसले. एस्कॉर्ट्स कोबोटाने त्यांचा बिझनेस प्लान जाहीर केला आणि तो बिझनेस प्लान सगळ्यांना आवडला म्हणून एस्कॉर्ट्स कोबोटाचा शेअर आज जवळजवळ 100 ते 125 रुपये तेजीत असलेला आढळला. बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दिल्या आहेत, त्या पाहू शकता. पण आज मार्केटने पहिला सिग्नल दिला आहे की बाय ऑन डिप्स झालेलं नाही. शेवटच्या तासामध्ये मार्केट सुधारलं नाही, उलट 468 पॉईंटपर्यंत जे डाऊन गेलं होतं ते पुन्हा मार्केट मंदीत गेलं आणि 520-525 पॉईंटपर्यंत मार्केट डाऊन गेलं. खरं तर ब्रिटानिया HUL-सारखे शेअर तेजीत होते, पण रिलायन्सचा शेअर मात्र आज मंदीत होता. त्यामुळे एक अंदाज असा आहे की 17,600 पर्यंत हळूहळू मार्केट खाली येईल. म्हणजे रोजच खाली येईल असं नाही, पण शेवटचा जो पॉईंट असेल तो 17,600 पर्यंत खाली येईल असा एक अंदाज बोलला जातो. त्यामुळे तुम्ही सावधगिरीने आता मार्केट करा, तुमची क्वांटिटी कमी ठेवा आणि जे शेअरमध्ये प्रॉफिट मिळत आहे तो फायदा गाठीशी बांधायचा प्रयत्न करा. बाकीच्या गोष्टी ब्लॉगमध्ये वाचा. नमस्ते.